नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे। मित्र 2.5 मधला क्वेश्चन नंबर 7 हा नजर चुकीने सुटून गेलाय, तो मी आता सांगून राहलो। यानंतर आपण 2.6 एक्सरसाइज पाहणार आहोत। हा एक प्रॉब्लेम सुटून गेला, तो पूर्ण करून देत आहोत। तर बघा, याचा सोल्यूशन आहे फाइंड द इनवर्स ऑफ, लक्षात ठेवाचो हा मॅट्रिक्स आहे 101 02 2 131। या मॅट्रिक्सचा आपल्याला काय काढायचा, इनवर्स काढायचा, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन। तर मग सर्वात पहिले याचं सोल्यूशन सांगत आहोत, लिहायचं कसं। मात्र लेट ए बरोबर असा मॅट्रिक्स घ्यायचा 101 02 2 131। असं याचं जर इन्वर्स काढायचं आहे तर याला इन्वर्स आहे की नाही हे पहिले टेस्ट करावं लागते। त्यासाठी याचं डिटर्मिनंट काढा लागते, आणि म्हणून मी इथं मॉड ए बरोबर याचं रूपांतर डिटर्मिनंट मध्ये करत आहोत, 101 02 2 131। असं एवढं जर झालं असेल तर मग याचं डिटर्मिनंट सोडवायचं आहे। तर मग मॉड ए बरोबर हा 1 लिहायचा, याच्या खालचा येता आडवा उभान आडवा एवढं सोडलं तर ह्या भेटल 2 1 2 3 2 6 0। लक्षात घ्या, हा न हा सोडला तर हा 0 झाला, या दोघाचा गुणाकार म्हणजे -3 +1। लक्षात ठेवा, हा न हा सोडला तर हा 0 -2 1 2। असं मॉड ए बरोबर 2 6 म्हणजे -4, -0 तर गेलास, -- काय होईल बाकी प्लस, ठीक आहे। म्हणजे बा लक्षात ठेवा, बाबा हा 0 आहे, मतलब पद -0 म्हणजे काही घेणं देणंच नाही। तर बा लक्षात ठेवा, 0 न काहीही गुणलं तर 0च होणार आहे। म्हणजे बा हा मायनस प्लस झाला तरी 0 न गुणलं तर 0। मायनस हा 2 म्हणजे -4 न -2 म्हणजे होईल -6। लक्षात ठेवा, इज नॉट इक्वल टू 0, आणि म्हणून मानता येते ए इनवर्स इज एक्झिस्ट। मग आता एवढं जर झालं असेल तर मी तर लिहायचं वी राईट कसं लिहिणार आहे बात, ए इनवर्स लक्षात ठेवा इज इक्वल टू आय। ए जर 3/3 आहे तर आय पण 3/3 राहील। इथून लिहिणं सुरू करत आहो का बा लक्षात ठेवा, ए नावाचा मॅट्रिक्स 101 02 2 131। असं ए इनवर्स इज इक्वल टू 100 010 001। असं आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हा ऑलरेडी 1 आहे, याच्या खालचे 0 पाहिजे, म्हणजे हा 0 पाहिजे, म्हणजे आपल्या डोक्यात आलं पाहिजे का बा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे। तर बा हा 1 आहे, हा 0 आहे, म्हणजे हा आपल्याला 0 करायचं असेल तर ह्या कॉलम बदलवायचा आहे, म्हणजे C3 असा बाण करायचा, C3 - C1 गिव्ज। असं म्हणजे काय होणार आहे बा, तर लक्षात ठेवा 1 - 1 हा तर बिलकुल जशान तस, C3 बदलणार आहे, म्हणजे C1 आणि C2 जशान तस लिहा। 1 - 1 म्हणजे 0, 3 - 0 गेला तर 3 राहिला, 1 - 1 गेला तर 0। ह्या झाला ए इनवर्स। लक्षात ठेवा, ह्या पहिला कॉलम जशान तसा, दुसरा कॉलम पण जशान तसा, 0 - 1 गेला -1, 0 - 0 गेला 0, 1 - 0 गेला तर 1। एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा, आता आपला प्रॉब्लेम का आहे बा, तर बा आपल्याला लक्षात ठेवायचं हो, इथं आपल्याला काय पाहिजे बा, तर 1 पाहिजे। मग आता इथं 1 पाहिजे तर बा मी काय करतो, तर सिंपल साधा आहे हा वाला लक्षात ठेवा, इकडं घेतो हा इकडं घेतो, कारण 3 जर इकडं आला तर या 3 मधून लक्षात ठेवा 2 वजा केलं तर इथं 1 येईल, आणि म्हणून इथं मी काय करत आहो, हा बदलवत आहो।
म्हणजे बा सी टू असं लिहायचं सी टू इंटरचेंज सी थ्री. ठीक आहे, एवढं जर झालं असं तर बघ काय करायचं, जागा सुटत आहे. बर जाऊ द्या. सी टू बदलणार आहे म्हणजे सी वन दशान तसा 101 लक्षात ठेवा. इंटरचेंज करत आहोत सी थ्री सोबत, तर सी थ्री इथं आला 030 आणि इथं लिहायचं 022. लक्षात ठेवा हा ए इनवर्स असा. सी वन जशान तसा, सी टू बदलत आहे तर बा -1 सी थ्री याच्या जाग्यावर येणार आहे 1. इथं लिहायचं 010 ह्या तयार. एवढं जर झालं असल तर आता आपल्याला अडचणच नाही. तीनातून 2 गेला म्हणजे 1 राहिला, म्हणजे सी टू मधून सी थ्री वजा करा म्हणजे सी टू बदलत आहे. म्हणून असं दाखवायचं सी टू मायनस सी थ्री. पुन्हा एकदा सांगत आहो का बा याचा अर्थ काय होतो, सी टू मधून सी थ्री वजा करा म्हणजे सी टू बदलणार आहे. म्हणजे ह्या लिहायचा 101. लक्षात ठेवा 0 तून 0 गेला 0, 3 तून 2 गेला 1, 0 तून 2 गेला तर -2, ह्या वाला 0, हा 2 आणि हा 2. लक्षात ठेवा ए इनवर्स बरोबर हा पहिले तो जशान तसा. लक्षात ठेवा -1 मधून 0 गेला -1, 0 तून 1 गेला -1, 1 तून 0 गेला 1 राहिला हा 010. एवढं तुमचं तयार. मग आता एवढं जर झालं असल तर विचार काय करायचा आहे, विचार ह्या करायचा आहे का बा हा जो कॉलम आहे लक्षात ठेवा, याले आपल्याला लक्षात ठेवायचं हो ह्या कॉल आहे ना. हा आता 0 झाला, हा 0 झाला तर याच्यानंतर हा 1, आता हा 0 करा लागल. म्हणजे बा ह्या वाला सी थ्री आहे, या इथं 1 आहे, याच्या मदतीनं हा काय करायचा आहे 0, म्हणजे याची दुप्पट करा लागल. आणि याच्यातून जर मायनस केला तर हा बदलते, हा बदलते. म्हणजे बा आपल्याला स्टेप लिहा लागल. काय लिहिणार आहे स्टेप, तर बा सी थ्री मायनस 22 सी टू असं अशी स्टेप लिहा लागल. सी थ्री मायनस 22 सी टू म्हणजे बदलणार कोण आहे बा, तर सी थ्री. पुन्हा विचार करा हा 2 आहे, हा 0 पाहिजे, केव्हा शक्य होईल याची दुप्पट करा. आणि या 2 मधून वजा केलं 1 ची दुप्पट 2, 2 तून 2 गेला 0, म्हणजे आपली स्टेप बरोबर आहे. सी थ्री बदलणार आहे याचा अर्थ सी वन आणि सी टू जशान तसा 101. 01 - 2 तर इथं लिहायचं 01 - 2 आणि बा आता बदलणार आहे ना 0 ची दुप्पट 0, 0 तून 0 गेला तर 0, 1 ची दुप्पट 2, 2 तून 2 गेला तर 0 असं. -2 ची दुप्पट -4, 2 - -4, -4 प्लस, 2 आणि 4 6, तर बा हा येईल तुमचा 6. इथं लिहा लागल ए इन वर्स. आता लक्षात घ्या सी थ्री बदलणार आहे, म्हणजे सी वन न सी टू तर जशान तसा 100. -1 - -1 - 1 - 1 - 1 - 1 आता बदलणार कोण आहे सी थ्री आहे ना, तर -1 ची दुप्पट करा, -1 ची दुप्पट -2, 0 मधून -वजा करायचा आहे, 0 - -2 - -+ म्हणजे आला 2. याची दुप्पट -1 ची दुप्पट -2, 1 मधून वजा करायचा आहे, -+ 1 आणि 2 3. ठीक आहे, 1 ची दुप्पट 2, 0 मधून मायनस करायचा आहे म्हणजे -2. एवढं जर झालं असन तर मला लक्षात ठेवा मी काय सांगून राहिलो. थोडस जर विचार केलं तर मग आपल्या मनात आलं पाहिजे का बा हा इथं आपल्याला 1 पाहिजे.
त्याच्याशिवाय या वन इथं वन असला तर त्याच्याशिवाय हे आणि हे शिरो होऊ शकत नाही. म्हणून सरळ याला वन करायचं असल तर याच्या रेसिप्रोकल न गुणा म्हणजे सी थ्री गुणीला वन बाय सिक्स गिव्स अस. काय करायचं आहे बा तर मग या तिसऱ्या कॉलमला वन बाय सिक्स न गुणाचा आहे म्हणजे पहिले दोन कॉलम तर जशान तसे झिरोला काही नाही गुणलं झिरो सहा भागुनीला वन बाय सिक्स म्हणजे वन इथं येईल ए इन वास. पहिले दोन कॉलम जशान तसे मायनस वन मायनस वन वन लक्षात ठेवा याला वन बाय सिक्स न गुणलं टू इंटू वन बाय सिक्स बेत्रिक सहा म्हणजे एक छेद तीन इथं लिहायचं वन बाय थ्री. या थ्रीला लक्षात घ्या वन बाय सिक्स न गुणलं तीन दोन्ही सहा म्हणजे इथं येईल हाफ आणि हा मायनस दोन आहे याला वन बाय सिक्स न गुणलं बेत्रिक सहा म्हणजे मायनस वन बाय थ्री. बोला एवढं जर झालं असल तर मला लक्षात ठेवा काय सांगून राहिलो. हा एवढं हा याचं काही काम नाही आहे फक्त मी काय सांगून राहिलो तर इकडं लक्ष द्या. आता आपला टार्गेट काय आहे या वनच्या मदतीनं याला आणि याला झिरो करणे. तर बा हा जो वन आहे या वन वन मायनस वन केला तर झिरो होईल म्हणजे बा सी वन बदलावा लागल. सी वन असा लिहायचा सी वन मायनस सी वन मायनस सी थ्री असा. बोला मग आता एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा तो सी वन मधून सी थ्री वजा करायचा आहे. वन मधून झिरो गेला वन झिरो मधून झिरो गेला झिरो वन मायनस वन म्हणजे झिरो मधला सी टू जशान तसा याले तर हातही लावायचा नाही. या झाला झिरो झिरो वन असं ए इन वर्स असं ठीक आहे. लक्षात घ्या मी काय सांगून राहिलो वन मधून झिरो गेला वन झिरो मधून झिरो गेला झिरो एक मधून एक गेला झिरो बाकी दोन्ही जशान तसे बिलकुल बरोबर आहे. आता इथून याच्यातून वजा करायचा आहे वन मायनस एक छेद तीन तीन एक तीन मधून एक गेला दोन छेद तीन झिरो मधून हाफ वजा केला तर मायनस हाफ येईल झिरो मायनस मायनस वन बाय थ्री मायनस मायनस प्लस आणि म्हणून इथं येईल वन बाय थ्री. हे दोन्ही कॉलम जशान तसे असं लिहायचं आहे वन बाय थ्री हाफ मायनस वन बाय थ्री वन बाय थ्री हाफ मायनस वन बाय. आता एवढं जर झालं असल तेव्हा तुम्ही विचार करा काय विचार करायचा आहे. तर बा ह्या आपल्याला झिरो पाहिजे हा जर झिरो पाहिजे असल तर याची दुप्पट करा लागल आणि याच्यात मिळवा लागल. याची दुप्पट म्हणजे दोन मायनस दोन अधिक दोन म्हणजे झिरो म्हणजे आपली बदलणार कोण आहे सी टू बदलणार आहे. सी टू प्लस या सी थ्री ची दुप्पट करा दोन सी थ्री इथं लिहायचं गिव्ज कस मांडणार आहे बा सी टू बदलणार आहे म्हणजे सी वन जशान तसा. लक्षात ठेवा सी थ्री ची दुप्पट झिरो ची दुप्पट झिरो झिरो प्लस झिरो म्हणजे झिरो झिरो ची दुप्पट झिरो वन प्लस झिरो म्हणजे वन एक ची दुप्पट दोन मायनस दोन प्लस दोन म्हणजे झिरो तिसरा जशान तसा ठीक आहे. वा ए इन वास इज इक्वल टू सी टू बदलणार आहे म्हणजे सी वन ला तर हातही लावायचा नाही आहे. टू बाय थ्री मायनस वन बाय टू आणि लक्षात ठेवा वन बाय थ्री असं सी टू बदलणार आहे. सी टू प्लस ट्वाईस सी थ्री याची ट्वाईस करायची आहे एक छेद तीन ची ट्वाईस म्हणजे टू बाय थ्री लक्षात ठेवा. आणि सी टू मध्ये मिळवायचा आहे म्हणजे मायनस वन प्लस तीन एक तीन म्हणजे मायनस तीन प्लस दोन म्हणजे मायनस एक छेद तीन
तेवढं तर तुम्हाला आलंच पाहिजे बा, लक्षात ठेवा. याची दुप्पट करायची आहे, याची दुप्पट केली तर एक होईल, आणि याच्यामध्ये मिळवायचं आहे म्हणजे 1-1 म्हणजे हा होईल 0. लक्षात ठेवा, याच्यानंतर 2c3 याची काय करायची आहे, दुप्पट. याची दुप्पट करायची आहे 1/3 ची, तर होईल 2/3, आणि याच्यात मिळवायचा आहे. 3 × 3 = 2 गेला तो 1/3, आणि C3 जशान तसा 1/3, 1/2 -1/3. एवढं आपलं तयार झालं. तुम्हाला लक्षात ठेवा, इनव्हर्स आपला तयार होऊन गेला. आता मी काय सांगतो, हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे म्हणून याला आय न दाखवायचं. मित्र, याचं काही काम नाही राहिलं म्हणून एवढा पोर्शन मिटवून राहिलो फक्त. एवढं लक्षात घ्या, बाकी तर काही अडचण नाही. पूर्ण दशान तस सांगू ठेवू नये. पहा मग मी काय सांगत आहो, याच्याऐवजी आय या IA inverse = आणि हा मॅट्रिक्स व्यवस्थित लिहा, 2/3 - ½, 2/3 - ½, आणि इथं लिहायचं 1/3 असं. -1/3 - 1/3 0, 1/3 असं. ठीक आहे, 1/3 ½ आणि आणि -1/3 अस. एवढं जर झालं असेल तर हा आय लिहून जाईल, आणि ए इनव्हर्स बरोबर 2/3 - ½ 1/3 - 1/3 0 1/3 1/3 ½ -1/3. एवढा आपला मॅट्रिक्स बरोबर आला. 2/3 ½ 1/3 -1/3 - 1/3 0 1/3 1/3 ½ -1/3. आता मित्रो मी काय करतो, प्रत्येकाचा छेद डिनॉमिनेटर सारखा करतो. इथं 3 आहे म्हणजे याला जर 2 न गुणलं तर वरच्याली 2 न गुणा लागल. 3 × 2 = 6 / 2 = 4 एवढं तर डायरेक्ट चाललं पाहिजे. अंशाला न्यूमिनेटरला 2 न गुणलं तर 4 होईल, डिनॉमिनेटरला 2 न गुणलं तर 6 होईल. असंच इथं करत आहो, प्रत्येक ठिकाणी ते करणार आहो. 2 × 1 = 2 / 3 × 2 = 6 लक्षात ठेवा. इथं 2 × 1 = 2 / 3 × 2 = 6 याला जर गुणलं तर माय ना 2 × 2 = 2 / 2 = 4 0 ले काही नाही गुणलं 0. 2 × 1 = 6 पाहिजे आपल्याला डिनॉमिनेटर. तर याला 3 तर याला 3 3 × 3 = 3 / 2 = 6 0 ले काही नाही गुणलं 0. 3 × 2 = 6 3 × 3 तर मला लक्षात ठेवा 3/6. त्याच्यानंतर काय करायचं आहे, याले 2 न गुणलं तर 3 × 2 = 6 2 × 2 3 × 2 = 2 3 × 2 = 2 फायदा काय झाला, प्रत्येकातून 1/6 कॉमन निघल. A inverse = 1/6 कॉमन काढला. तुम्हाला लक्षात ठेवा 4 − 2 − 2 − 3 = 0 3 2 − 2 एवढा आपलं झालं. तुम्हा हेच बहुतेक उत्तर असलं पाहिजे. ह्या झाला तुमचा ए इनव्हर्स. मित्रो नजर चुकीनं हा प्रॉब्लेम सुटला होता, सॉरी. याच्यानंतर मी 2.6 चालू करत. आज आपण एक्झरसाइज 2.6 मॅट्रायसेस पाहणार आहोत. यामध्ये आपण आज एक नवीन मेथड पाहणार आहोत की ज्या मेथडचं नाव आहे मेथड ऑफ इन्व्हर्शन. तर मित्रो लक्षात ठेवा, याचं पॅटर्न फिक्स आहे, त्या पॅटर्न नुसार याला सोडवायचं आहे, बाकी काहीच नाही. यामध्ये कधी कधी 2 समीकरणं 2 इक्वेशन दिले असतात, कधी कधी 3 दिले असतात. 2 इक्वेशन दिले असेल तर 2/2 चा मॅट्रिक्स बनतो, 3 इक्वेशन दिले असेल तर 3/3 चा मॅट्रिक्स बनतो. ठीक आहे, या मेथडमध्ये पहिला पार्ट कॉमन राहील, दुसरा पार्ट जो आहे कोणी रो ट्रान्सफॉर्मेशन न सोडवतो, कोणी ऍडजॉइंट मेथड न सोडवते.
माझा अनुभव असा आहे बघा, 2x2 चा जो मॅट्रिक्स असेल साधारणतः रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये सोपा पडतो, तो 3x3 चा मॅट्रिक्स एडजॉइंट मेथड न सोपा पडते. दोन्ही मेथड अलाउ आहे, इवन तुमच्या पुस्तकात दोन्ही मेथड न सोडून दाखवलं आहे, म्हणजे त्याचा अर्थ दोन्ही मेथड अलाउ आहे. तर बघा लक्षात ठेवा, मी याचं सुरुवात करत आहोत लिहिताना कसं लिहायचं. अशी दोन समीकरण आहे, 2x2 चा दोन इक्वेशन म्हणजे 2x2 चा मॅट्रिक्स बनल. तर बघा पहिला वाक्य लिहायचं, मॅट्रिक्स ऑफ द गिवन इक्वेशन, मॅट्रिक्स फॉर्म ऑफ द गिवन इक्वेशन इज, लिहिण्याची पद्धत सांगत आहो. या झाला याचा सोल्युशन, लक्षात ठेवा मॅट्रिक्स फॉर्म, मॅट्रिक्स फॉर्म ऑफ द गिवन मॅट्रिक्स फॉर्म ऑफ द गिवन इक्वेशन इज असं. तर बघा हा जो एक्स आहे आणि हा जो वाय आहे, याचे जे कोइफिशियंट आहेत मराठीत सहगुणक म्हणतात, ते इथं लिहायचे रो मध्ये लिहायचे असं पहिल्या समीकरणात. समीकरणाला डिस्टर्ब नाही करायचं, जो पहिले असेल तो पहिले, जो नंतर असेल तो नंतर. दुसऱ्या समीकरणात एक्स आणि वाय चे कोइफिशियंट 2 आणि 3 आहेत, मराठीत सहगुणक म्हणतात, ते इथं लिहा. एवढं जर झालं असेल तर नंतर इथं एक्स न वाय आहे, तर फक्त असा एक्स वाय लिहा बरोबर. इथं बरोबर, इथं 2 आहे, इथं 3 आहे, तर तो असा लिहायचा. हे इन्वर्शन मेथड मध्ये लिहिण्याची पद्धत आहे, हे झाली याची स्टाईल. तर बघा हा कसा दिसते, जर याला ए नाव दिलं, याला एक्स नाव दिलं आणि याला बी नाव दिलं, तर ए एक्स इज इक्वल टू बी, आणि म्हणून लिहिल्या जाते दिस इज ऑफ द फॉर्म ए एक्स इज इक्वल टू बी, दिस इज ऑफ द फॉर्म AX इज इक्वल टू बी अशा पद्धतीने. वेअर काय बात लक्षात ठेवा, ए बरोबर हा मॅट्रिक्स लिहायचा आहे 1 2 2 3 अस, एक्स बरोबर कॉमा करायचा, एक्स बरोबर एक्स वाय, आणि बी बरोबर लक्षात ठेवा बी बरोबर काय येणार आहे बात 2 3 अस. एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा पुढं काय लिहिल्या जाते, हेच लिहायचं, इथं लिहायचं नाव आणि काय लिहायचं बात ए एक्स इज इक्वल टू बी. मित्रो लक्षात ठेवा याला मल्टीप्लाय केल्या जाते, मन लावू नये का, मी सांगतो प्री मल्टीप्लायिंग भानगड काय तर ते सांगतो, प्री मल्टीप्लायिंग मल्टीप्लायिंग असं. प्री मल्टीप्लाइंग हा इक्वेशन लिहायचा, हा इक्वेशन एक्स इज इक्वल टू बी, एक्स इज इक्वल टू बी बाय ए इनवर्स. आता समजून सांगतो, दोन शब्द लक्षात ठेवा, कधी प्री मल्टीप्लाइंग असते कधी पोस्ट मल्टीप्लाइंग असते. आता हा समीकरण आहे तर केव्हा कोणता वापरायचा ते सांगून राहिलो, कबा एक्स इज इक्वल टू बी असतो, इकडून जर गुणलं तर त्याला प्री मल्टीप्लाइंग म्हणतात. कांदेऊन आहे का ए एक्स आहे, कधी एक्स ए राहील, एक्स ए बरोबर बी, इकडून एक्स ए आला तर इकडून आपल्याला ए इनव्हर्स न गुणाला, जिकडे ए असेल त्या साईडनं ए इनव्हर्स न गुणावं लागते, मल्टिप्लिकेशन करावं. तर बघा इकडं ए आहे म्हणून इकडून ए इनव्हर्स न गुणलं तर याला प्री मल्टिप्लिकेशन म्हणतात, आणि समजा इकडं जर ए असता तर इकडूनच आपल्याला ए इनव्हर्स न गुणावं लागल, म्हणजे असा करावा लागल, तेव्हा याला पोस्ट मल्टिप्लिकेशन म्हणतात. म्हणजे डावीकडून गुणलं तर प्री मल्टिप्लिकेशन, उजवीकडून गुणलं तर पोस्ट मल्टिप्लिकेशन. हे आपल्या मनानं गुणाचं नाही आहे, ए कुठं आहे त्यानुसार शब्द वापरायचा आहे. ए जर इकडं असेल, यक्सच्या इकडं असेल तर प्री, यक्सच्या तिकडं असेल तर पोस्ट, म्हणून हा शब्द वापरायचा प्री मल्टिप्लाइंग ए एक्स इज इक्वल टू बी बाय ए इनवर्स.
मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा असल याचा ए इनवर्स ए एक्स इज इक्वल टू बी हा या एका कंसात टाकायचं ए इनवर्स ए या एक्स ला बाहेर काढायचं बी ए इनवर्स आणि ए याचा गुणाकार एक होतो जसं दोन गुणीला दोन इनवर्स तर याचं मल्टिप्लिकेशन एक होते तसं याचा पण हा मॅट्रिक्स आहे म्हणून मॅट्रिक्सच्या स्वरूपात दाखवा लागल आय आणि हा एक्स बरोबर बी लक्षात ठेवायचो बोला समजते का मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा आपलं एवढं तयार झालं तर बा जसं इकडं गुणलं तसं इकडं पण गुणा लागल तर बा ए इनवर्स बी इकडं पण होईल ए इनवर्स बी आणि इकडं पण होईल ए इनवर्स बी हा आय निघून जाईल एक्स बरोबर ए इनवर्स बी एवढा आपल्याला तयार मग आता एवढं जर झालं असल तर मग याला असं पेंडिंग ठेवायचं हे सोडवण्याची इन्वर्शन मेथडची पद्धत आहे आणि नंतर काय करायचं बा आता याचा इन्वर्स काढायचा तर बा एवढा जो पॅटर्न आहे तुम्ही कोणतीही मेथड वापरसाल तर बा एवढा पॅटर्न तर प्रत्येक मेथडमध्ये येईल इथून तुम्हाला कोणती मेथड आवडते आणि रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा ॲडजॉईंट त्या दोन्ही मेथड आपण वापरू शकतो मी दोन्ही मेथडचा वापर करून दाखवून देतो असं काही नाही इथं लिहायचं फर्स्ट पा पहिले रो ट्रान्सफॉर्मेशन वापरतो दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये ॲडजॉईंट वापरून दाखवी तर तुम्हाला माहीत पडल फर्स्ट वी फाइंड लक्षात ठेवा काय काढणार आहोत या ए नावाच्या मॅट्रिक्सचा इनवर्स आणि म्हणून लिहायला लागते फर्स्ट वी फाइंड ए इनवर्स ठीक आहे बाय रो ट्रान्सफॉर्मेशन फर्स्ट वी फाइंड ए इनवर्स ऑफ फर्स्ट वी फाइंड इनवर्स इनवर्स ऑफ ए बाय रो ट्रांसफॉर्मेशन असं आता रो ट्रांसफॉर्मेशन असं म्हटल्यानंतर इथं लिहायचं वी राईट कसं लिहिणार आहे बात ए ए इनवर्स इज इक्वल टू आय मग आता एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा सिम्पल साधा आहे काहीच कठीण नाही पहिले तर ह्या ए मॅट्रिक्स लिहायचा ए मॅट्रिक्स आहे 1 2 2 3 1 2 2 3 हा ए इनवर्स जशान तसा आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 असं 1 2 2 3 1 2 2 3 आता सिम्पल साधा आहे का बा आपल्याला हा झिरो लागते तर याची दुप्पट करा आणि याच्यातून मायनस करा तर इथं लिहायचा आर टू बदलणार आहे म्हणजे आर टू मायनस ट्वाईस आर वन तर बा लक्षात ठेवा हा तर जशान तसा राहील कारण बदलणार टू आहे एकची दुप्पट दोन दोनातून दोन गेला झिरो दोनची दुप्पट चार तीनातून चार गेले मायनस एक या झाला ए इनवर्स ठीक आहे मग हा तो जशान तसा या 1 0 एकची दुप्पट दोन झिरोतून दोन गेले मायनस दोन झिरोची दुप्पट झिरो एकातून झिरो गेला एक राहिला असं एवढं जर झालं असेल तर इथं आपल्याला 1 पाहिजे म्हणजे बा आर टू बदलवायचा आहे तर आर टू असा आर टू गुणीला मायनस ए बस एवढं करायचं आहे 1 2 0 हा मायनसचा प्लस होईल ए इनवर्स इज इक्वल टू 1 0 मायनसचा प्लस प्लस आहे तर मायनस आता हा आपल्याला झिरो करायचा आहे म्हणजे बा याची दुप्पट करा आणि याच्यातून सबट्रॅक्ट करा तर इथं लिहायचं आर वन बदलणार आहे म्हणजे आर वन मायनस ट्वाईस आर टू म्हणजे सरळ आणि झिरोची दुप्पट झिरो एकातून झिरो गेला एक एकची दुप्पट दोन दोनातून दोन गेला झिरो हा जशान तसा ए इनवर्स इज इक्वल टू लक्षात ठेवा दोनची दुप्पट चार एकातून चार गेले मायनस तीन मायनस एकची दुप्पट
मायनस दोन झिरो मधून मायनस दोन सबट्रॅक्ट केला तर मायनस मायनस प्लस दोन आणि इतर दोन मायनस के अस याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतात. म्हणून मी इथं लिहून राहिलो आय इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू मायनस थ्री टू टू मायनस वन टू मायनस वन या झाला. हा गेलास कारण याची व्हॅल्यू एक राहील म्हणजे बा ए इनव्हर्स इज इक्वल टू मायनस थ्री टू टू मायनस वन. आता आपल्याला हा यक्स ठेवला होता यक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी तर इथं लिहायचं यक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी यक्स इज इक्वल टू लक्षात घ्या ए इनवर्स किती आला मायनस थ्री टू टू मायनस वन आणि बी ची किंमत काढून ठेवली आहे टू आणि तीन दोन तीन असा हा टू बाय टू चा आहे हा टू बाय वन चा आहे टू टू कटला टू बाय वन चा येणार आहे. यक्सच्या ऐवजी यक्स वाय लिहून ठेवायचे म्हणजे बा ह्या झाला यक्स वाय इज इक्वल टू टू बाय वन चा येणार आहे याचा अर्थ बघा दोन रो आणि एक कॉलम असा आडवा या उभा मायनस तीन गुणिला दोन मायनस सहा असा जाईल तर या असा तीन दोन्ही सहा आडवा उभा बे दोन्ही चार मायनस तीन एक तीन म्हणजे बा यक्स वाय असा इज इक्वल टू हा झाला झिरो हा झाला एक म्हणून या यक्स बरोबर झिरो वाय बरोबर एक यक्स बरोबर झिरो वाय बरोबर एक एवढं जर आपल्याला झालं असल शेवटी एक वाक्य लिहायचं हेन्स सोल्युशन ऑफ द गिव्हन लिनियर इक्वेशन इज हे लिहायला पाहिजे कंपल्सरी नाही तर का हेन्स हेन्स द सोल्युशन ऑफ द गिव्हन लिनियर इक्वेशन इज एक्स इज इक्वल टू झिरो वाय इज इक्वल टू वन. हे झालं तुमचं पहिलं प्रॉब्लेम. पहा दुसरा प्रॉब्लेम सांगत आहोत. बस एकच गोष्ट लक्षात ठेवा पहिले याच्या खाली सोल्युशन लिहायचं असल तर बा हे पूर्ण समीकरण लिहायचं पुन्हा लिहून दाखवतो मी दोन एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह थ्री एक्स प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू मायनस थ्री माझा लिहायचं काय मग मॅट्रिक्स आहे ना मॅट्रिक्स फॉर्म ऑफ द गिव्हन इक्वेशन इज पाठच करून टाका काही प्रॉब्लेमच नाही आहे. मॅट्रिक्स फॉर of the given equation is असा मॅट्रिक्स यक्सचा सहगुणक दोन वायचा सहगुणक एक यक्सचा सहगुणक म्हणजे कोइफिशियंट म्हणतात तीन वायचा कोइफिशियंट म्हणजे पाच इथं लिहायचं यक्स वाय आणि इथं लिहायचं पाच मायनस तीन पुढे लिहायचं दिस इज ऑफ द फॉर This is of the form AX is equal to B इथं लिहायचं वेअर ए बरोबर अस दोन तीन एक पाच दोन तीन एक पाच एक्स इज इक्वल टू एक्स वाय आणि बी इज इक्वल टू पाच मायनस तीन एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा आता हा समीकरण लिहायचं इथं लिहायचं नाव ए एक्स इज इक्वल टू बी इथं लिहायचं प्री मल्टीप्लाय ए एक्स इज इक्वल टू बी बाय ए इनवर्स इथं लिहायचं ए इनवर्स ए एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी याला इकडं घ्यायचं ए इनवर्स ए इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी आय इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी तर एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी मग आता एवढं जर तयार झालं असत
तो बाल लक्षात ठेवा, पहिले एक वाक्य लिहायचं फर्स्ट वी फाइंड इनवर्स ऑफ ए. तो इथं लिहायचं फर्स्ट, लिहिण्याला स्मार्ट आहे बा, फर्स्ट वी फाइंड इनवर्स ऑफ ए बाय. तो इथं आता मेथड बदलवता एडजॉइंट मेथड, बस एवढं चेंज करून दाखवत आहोत कोणती मेथड वापरता येते. तुम्हाला लक्षात ठेवा ए बरोबर, ठीक आहे. आता एडजॉइंट मेथड म्हटल्याबरोबर आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे, तर मग आपल्याला मायनर काढावा लागतो. काय काढा लागते बा, तर मायनर तर इथं लिहायचा ए बरोबर, लक्षात ठेवा 2 1 3 5 असं, ठीक आहे. मायनर काढायचा असेल तर याला 11 12 21 22, तर इथं एम 11 असं लिहायचं आहे, एम 12 एम 21. तर बघा ह्या 11 आहे तर याचा मायनर 5, हा 12 तर याचा मायनर 3, याचा 21 आहे तर याचा मायनर 1, आणि हा झाला तुमचा एम 22 तर याचा मायनर हा झाला. एवढं जर झालं असल तेव्हा फॉर्म्युला लिहायचा ए आय जे इक्वल टू -1 to the power i + j. लक्षात ठेवायचो एम आय जे इथं लिहायचा ए 11 बरोबर -1 च्या डोक्यावर 1 + 1, एम 11 आहे ना, एक 2 पॉवर जर इव्हन असला तर मायनस का प्लस होते, एम 11 ची किंमत आहे 5. इथं लिहून टाकायचं 5 5 1 5, एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचं 12 - 1 च्या डोक्यावर 1 + 2 एम 12 मायनस आहे ना, मायनसचा घात जर ऑड असला तर मायनसचं मायनस राहते, एम 12 ची किंमत 3, तर इथं 3 × म्हणजे -3. इथं लिहून टाकायचं एम 13, तर बा 13 लिहिलं तर -1 च्या डोक्यावर 1 + 3, इथं एम 13 आहे ना, 3 × 1 = 4 म्हणजे पॉवर इव्हन झाली तर मायनसचा प्लस होतो, आणि बा एम 13 ची किंमत आहे, सॉरी एम 13 नाही 21 पाहिजे, हा सॉरी 21 21 2 × 1 = 3 म्हणजे ऑड आहे, मायनसचा पॉवर जर ऑड असेल तर मायनसचा मायनस राहते, आणि एम 21 ची किंमत आहे 1 1 × -1 = -1. इथं लिहायचं ए 22, तर बा -1 च्या डोक्यावर 2 + 2 एम 22 आहे ना, 2 - 2 × 2 = 4 मायनसचा पॉवर इव्हन आहे म्हणजे मायनसचा प्लस होईल, आणि एम 22 ची किंमत आहे 2 म्हणजे बा 2 1 2. तर बा याचा को फॅक्टर तयार करायचा, तेव्हा मॅट्रिक्स लिहून राहिलो को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स, मॅट्रिक्स असा लिहायचा आहे ए आय जे 2 by 2 बरोबर, ठीक आहे. ह्या झाला तुमचा मॅट्रिक्स तयार, 5 - 3 -1 2 - 1 2. एवढं जर झालं असेल तर मग ऍडजॉइंट कसा काढायचा, ऍडजॉइंट ए, तर मग आडव्याचं उभं करायचं, आडवा आहे म्हणजे 5 - 3 - 5 - 3 आडवा आहे 5 - 3, तर ह्या झाला उभा असा, ह्या आडवा तर त्याचा उभा, एवढा तयार झाला. आता मग काय करायचं आहे, मग याचा आपल्याला डिटर्मिनंट पाहिजे, तर मला लक्षात ठेवा, ठीक आहे. आपला मॅट्रिक्स कोणता आहे, तर ए इज इक्वल टू, लक्षात ठेवा तो 2 3 1 5 2 3 1 5 2 3 1 5. याचा डिटर्मिनंट काढताना काय करायचं आहे बा, तो माहीतच आहे, आता मॉड घ्या लागते, तर ह्या झाला डिटर्मिनंट 2 3 1 5 असं. मग आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा आहे ना, मॉड ए बरोबर 5 × 2 = 10 3 × 1 = 3
दहातून तीन गेले तर सात राहिले, झाला आपला सूत्र लिहायचा इनवर्स इज इक्वल टू, ठीक आहे ह्या वाला काय बा इज नॉट इक्वल टू झिरो म्हणून इथं लिहायचं ए इनवर्स इज एक्झिस्ट असं. आता आपल्याला ए इनवर्स काढता येते, ए इनवर्स इज इक्वल टू वन अपॉन मॉड ए ए डी जे ए, एवढं जर झालं असं तर इथं लिहून राहिलो कामात ए इनवर्स इज इक्वल टू आहे ना वन अपॉन, तर याची किंमत आली साठ असं, ठीक आहे. ह्या आता एडजॉइंट ए पाच मायनस एक, पाच मायनस एक मायनस तीन दोन असं, पाच मायनस तीन मायनस एक दोन, ए इनवर्स झाला आपला ह्या फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. इथं लिहायचं एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी, एक्स इज इक्वल टू ए इनवर्स लिहायचं वन बाय सेवन फाईव्ह मायनस वन मायनस थ्री टू असं, आणि बी आहे पाच मायनस तीन, तर इथं लिहून टाकायचं पाच आणि मायनस तीन असं. तर बा एक्स इज इक्वल टू काय सांगत आहो बा, तर थोडस लक्ष द्या, एक्स इज इक्वल टू हा वन बाय सेवन जशान तसा, या आडवा या उभा, हा टू बाय टू चा आहे, हा टू बाय वन चा आहे, टू टू कटल म्हणजे टू बाय वन चा येईल, आडवा उभा पाचा पाचा पंचवीस असा जाईल असा जाईल, मायनस मायनस प्लस तीन एक तीन, आडवा उभा पाच त्रिक पंधरा आहे ना तीन दोन्ही सहा असं. बा एक्स इज इक्वल टू पंचवीस आणि तीन अठ्ठावीस, पंधरा सहा एकवीस, इकडं वन बाय सेवन आहेच, तर बा इथं लिहायचं आहे अठ्ठावीस न इथं मायनस एकवीस, यानं गुणून टाकायचं एक्स बरोबर अठ्ठावीस भागीला सात आणि लिहायचं आहे मायनस एकवीस भागीला सात, सात चौक अठ्ठावीस, एक्सच्या ऐवजी एक्स का मॅट्रिक्स लिहायचा एक्स वाय. तर बा इथं एवढं जर झालं असेल तर एक्स वाय इज इक्वल टू सात चौक अठ्ठावीस सात्रिक एकवीस चार आणि मायनस तीन. तेव्हा थोडस अजून राहिलंच तर ते मी हे प्रॉब्लेम मिटवून सांगतो, फक्त एक स्टेप राहिली शेवटी तुम्हाला लिहायचं काय आहे. तर मग एक्स इज इक्वल टू फोर कॉमा वाय इज इक्वल टू मायनस थ्री, मग एवढं जर राहिलं असं तर माझी सोल्युशन ऑफ गिवन लिनियर इक्वेशन इज असं उत्तर द्या. The solution of the given linear equation is x is equal to 4, y is equal to minus 3. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, हा एक प्रॉब्लेम सांगत आहोत तिसरा. तर बा माझं म्हणणं आहे बघा, याला दोन मेथड न सोडवता येते. एक तर तुम्ही एडजॉइंट मेथडचा वापर करा, नाहीतर रो ट्रान्सफॉर्मेशन, दोन्ही सोपे पडतात, आपापल्या पद्धतीनं सोडवायचं आहे. मी मागही सांगलं दोन्ही मेथड अलाव आहे तुमच्या पुस्तकात, दोन्ही मेथड ने प्रॉब्लेम सोडवून दिले आहे, तुम्ही पहा. तर बा मी आहे काय नाही दोन्ही मेथडचा वापर करून दाखवतो, काही प्रॉब्लेम नाही. तर बा सर्वात पहिले हे आपलं समीकरण नेऊन आहे, तर मग लिहिताना कसं लिहायचं आहे, तर गिवन इक्वेशन्स आर असं लिहायचं. आता मायापाशी जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी काय करतो, मग इथं शब्द टाकून देतो गिवन इक्वेशन्स आर असं लिहायचं आहे, आणि हे तीनही समीकरण लिहायची परीक्षेत तरी व्यवस्थित लिहायची, ठीक आहे. आणि याच्या खाली लिहायचं कसं आहे, तर ते आता मोठ्या अक्षरात दाखवत आहोत, मॅट्रिक्स फॉर असं, मॅट्रिक्स फॉर्म ऑफ द गिवन इक्वेशन इज ऑफ द गिवन इक्वेशन इज मस, हे जे कोइफिशियंट आहे एक्स वाय झेड चे सिक्वेन्स न लिहायचे दोन, मायनस एक एक, एक दोन तीन, एक दोन तीन, तीन एक मायनस चार, तीन एक मायनस चार
8 1 1 1 8 1 या पद्धतीने लिहायचं आहे. एवढं जर झालं असलं तर मला लक्षात ठेवा हा फॉर्म कसा दिसते. याला जर ए नाव दिलं, याला एक्स दिलं आणि याला बी दिलं तर ए एक्स बरोबर बी या स्वरूपात तयार झाला. तर इथं लिहायचं दिस इज ऑफ द फॉर्म. पूर्ण व्यवस्थित लिहा, मार्क लिहिण्याला सांग दिस इज ऑफ द फॉर्म. ax is equal to b बस ठीक आहे. म्हणजे अर्थ झाला वेअर अस a बरोबर या मॅट्रिक्स 2 1 3 2 1 3 -1 2 1 1 3 -4 1 3 -4 ठीक आहे. x बरोबर x y z अस आणि हा जो आहे तो लिहायचा बी बरोबर 1 8 1 असं लिहायचंय. एवढं जर झालं असेल तर मग इथं लिहायचं नाव ए एक्स इज इक्वल टू बी असं. इथं डावीकडं ए आहे म्हणजे प्री मल्टिप्लाइंग होईल. लक्षात ठेवा प्री मल्टिप्लाइंग. इन्वर्शन मेथड शिकणार आहोत आपण. प्रश्न क्वेश्चन 1.6 मधलं तिसरं प्रॉब्लेम आहे मेथड ऑफ इन्वर्शन. पहिल्या दोन्ही याच्यात सांगल्या, पुन्हा तिसऱ्या याच्यातही सांगत आहोत. तर प्री मल्टिप्लाइंग इथं लिहायचं प्री मल्टिप्लाइंग. इथून लिहितो प्री मल्टिप्लाइंग. एक्स इज इक्वल टू बी बाय इनवर्स. बस एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचं ए इनवर्स. ए एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. याला सेपरेट करा ए इनवर्स ए. या झाला एक्स तर या झाला ए इनवर्स बी. याची व्हॅल्यू झाली इथं लिहिणं सुरू करत आहोत. या झाला आय. आय इंटू एक्स बरोबर ए इनवर्स बी. आणि हा आय गेला म्हणजे एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. एवढं झालं. पुढं थोडस इंग्रजीत लिहायचं आहे ना. फर्स्ट वी फाइंड द इनवर्स ऑफ ए. ठीक आहे. ज्या मेथडचा तुम्हाला वापर करायचा असेल त्या मेथडचा वापर करा. त्याचं नाव लिहायचं कसं लिहायचं. फर्स्ट वी फाइंड a inverse by method of row transformation किंवा adjoint method. ठीक आहे. by adjoint method कोणती पण लिहा तुम्हाला जे सोयीस्कर वाटते ते. काळजी नका करू, मी दोन्ही मेथडचा वापर करून टाकतो. बोला एवढं जर झालं असेल तर एडजॉइंट मेथड साठी आपल्याला मायनर काढावा लागला. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी सूत्र आहे ए आय जी इज इक्वल टू काय लिहितो रे बाप. -1 to the power i + j एम आहे ना आय इंटू जे. हा आपला जनरल फॉर्म्युला. तुम्हाला लक्षात ठेवा याला 11 12 13 21 22 23 31 32 33 आठवत असल तर आपलं मशीन चालू 11 पाचच नाही -1 च्या डोक्यावर आहे ना. 1 + 1 इथं लिहायचं 11 असं. शक्य असल तर बरोबर लिहूनच टाकायचं 11. तर ह्या झाला -1 च्या डोक्यावर 12. इथं लिहायचं 12. ह्या पहिलेच असं करायचा मायनसचा घात इव्हन आला तर मला लक्षात मायनस होते प्लस. असं करायचं 11 म्हणजे ह्या आहे. असं असं सोडलं तर 4 2 8 -3 म्हणजे बा -8 -3 8 3 11 -11 ने 1 ले गुणलं तर -11.
आता आपल्याला 12 पाहिजे, म्हणजे 12 पाहिजे म्हटल्यानंतर मायनस एक च्या डोक्यावर या दोघाची बेरी एम 12 आहे ना, मायनसचा पॉवर किती आहे बात ऑड आहे, दोन आणि एक 3 म्हणजे मायनसचा मायनस राहते असं कराचं, आणि 12 म्हणजे हा झाला तर ह्यानं ह्या सोडला तर ह्या दोघाचा गुणाकार मायनस या दोघाचा गुणाकार, मायनस 4 एक मायनस 4 मायनस 3 3 9 ह्या झाला 9 असं, 9 4 13 -13 × -1 म्हणजे बा -13 × -1 म्हणजे 13 ह्या झाला। आता आपल्याला पाहिजे काय रे बा, तर 13 तर -1 च्या डोक्यावर 1 + 3 m 13 तर बा -चा घात 3 आणि 1 4 म्हणजे इवन आहे, म्हणजे -चा होईल प्लस 13 म्हणजे ह्या झाला असं असं सोडलं तर या दोघाचा गुणाकार मायनस या दोघाचा गुणाकार 1 1 1 -3 2 6 एकातून 6 गेले -5 1 -5 या 13 झाला। आता पाहिजे आपल्याला 21 तर -1 च्या डोक्यावर 2 + 1 m काय रे बात 21 तर मला लक्षात ठेवा मायनसचा पॉवर 2 × 1 = 3 म्हणजे ऑड आहे, म्हणजे मायनसचा मायनस राहील, मग आता मायनसचा मायनस राहील तर हा 21 असान असा सोडला असान असा तर या दोघाचा गुणाकार मायनस या दोघाचा गुणाकार मायनस मायनस प्लस 4 1 4 -1 1 1 4 - 1 चारातून 1 गेला 3 3 ला -1 न गुणलं तर -3 मग 21 नंतर काय येते बात 22 -1 च्या डोक्यावर 2 + 2 m 22 2 × 2 = 4 पॉवर जर इवन असला तर मायनसचा प्लस होते ह्या झाला तुमचा 22 लक्षात ठेव असान असा सोडला असान असा तर हे दोन आणि हे दोन राहिले -4 × 2 म्हणजे -8 मायनस या दोघाचा गुणाकार 3 1 3 लक्षात ठेवा तर ह्या झाला 3 असा -8 - 3 - 11 1 - 11 एवढं जर झालं असन तर इथं लिहायचं 23 -1 च्या डोक्यावर 2 + 3 m 23 इथं पाहून घ्या 3 × 2 = 5 पॉवर काय आहे मात ऑड आहे म्हणजे मायनसचा मायनस राहील 23 म्हणजे हा असान असा गेला तर या दोघाचा गुणाकार मायनस या दोघाचा गुणाकार 2 1 2 मायनस या दोन पैकी एक मायनस असला तर ब्रॅकेट करा नाही तर चुकल्याशिवाय राहणार नाही 3 × -1 म्हणजे -3 लक्षात ठेवा मायनस मायनस प्लस 3 × 2 = 5 5 × -1 म्हणजे -5 मग आता एवढं जर झालं असल तर मग इथं लिहून राहिलो। आता आपल्याला पाहिजे A31 पटकन लिहा -1 च्या डोक्यावर 3 + 1 लक्षात ठेवा इथं आहे ना काय करायचं आहे तर मग इथं लिहायचा m इथं लिहायचा 31 काय सांगतो 3 × 1 = 4 पॉवर इवन असला तर मायनसचा प्लस होते असं लिहा म्हणजे 31 म्हणजे कुठं आहे तर इथं आहे यानं ह्या सुटला या दोघाचा गुणाकार 3 × -1 म्हणजे -3 मायनस ठीक आहे 2 × 1 म्हणजे 2 × 1 म्हणजे 2 3 × 2 = 5 -5 1 - 5 तर ह्या झाला -5 आता आपल्याला पाहिजे 32 तर इथं -1 च्या डोक्यावर 3 + 2 m 32 इथं पा मायनसचा घात 3 × 2 = 5 म्हणजे ऑड आहे म्हणजे मायनसचा मायनस राहील 32 म्हणजे हा होतो असान असा या दोघाचा गुणाकार मायनस या दोघाचा गुणाकार 3 × 2 = 6 -1 1 1 6 - 1 6 × 1 = 5 5 × -1 = -5
एवढं जर झालं असन तर इथं लिहा 33 - 1 च्या डोक्यावर 3 + 3 लक्षात ठेवा. एम 33 म्हणजे बा 3 आणि 3 = 6 पॉवर इव्हन असलं तर मायनस चा प्लस होती. आता ह्या 33 असा असा सोडला तर 2 × 2 = 4 मायनस लक्षात ठेवा या दोघांपैकी एक मायनस असला तर ब्रॅकेट मायनस 1 × 1 म्हणजे -1 म्हणजे ह्या झाला -1 मायनस मायनस प्लस 4 × 1 = 5 + 5 = 5 असं. मग पुढं काय लिहायचं बा तर को फॅक्टर मॅट्रिक्स असं आहे ना ए आय जे असं 3 by 3 बरोबर जमलं. आता मायापाशी जागाच नाही आहे म्हणून मी काय करतो बा हे पूर्ण इथं याला मिटवतो आणि ह्या डब्बा तयार करतो. दुसरं काही पर्याय नाही. हा फक्त एवढं लक्षात ठेवा की x = a inverse b या समीकरणाचा आपण वापर करणार. बा मित्रो मग आता मी काय करत आहो बघा याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये मांडत आहो तर बघा हे मी मिटवून राहिलो एवढं मिटवत आहो या प्रॉब्लेम पण मिटवला. जागाच नसल्यामुळं पर्याय नाही थोडं थोडं घ्या लागल पा. कठीण नाही आहे फक्त साईज मोठी आहे बाकी काय नाही. अवधानानं कुठं मायनसचं प्लस झालं तर चुकलं. को फॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए आय जे 3 by 3 तुम्हाला लक्षात ठेवा 11 12 13 -11 13 - 5 -11 13 - 5 21 22 23 -3 - 11 - 5 -3 - 11 - 5 -3 - 11 - 5 -5 - 5 = 5 -5 - 5 = 5 ह्या आला तुमचा को फॅक्टर मॅट्रिक्स असा इथं लिहून आहे. ठीक आहे बा मग आता एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा काय बोललो बा ह्या तयार झाला याचा आपल्याला काढा लागते ऍडजॉईंट ए. ऍडजॉईंट ए काढायचा असला तर आडव्याचं उभं या आडवा याचं उभं 11 13 - 5 असं. ठीक आहे 11 13 - 5 या आडवा या -11 13 - 5 -3 - 11 - 5 आडव्याचं उभं आडव्याचं उभं -5 - 5 = 5 असं. एवढं जर झालं असल तर बा ऍडजॉईंट ए काढायला आपण आता आपल्याला इनव्हर्स पाहिजे. इनव्हर्स पाहिजे म्हटल्यानंतर आपल्याला पहिले तर काय काढायला लागेल वाटतं डिटर्मिनंट काढायला लागेल. तर बा ए बरोबर आपण आता मिटवून टाकलं तेवढी फजिती बरोबर प्रॉब्लेम आहे शीट पा मग काय सांगून राहिलो है ना. ए मॅट्रिक्स लिहिला होता आपण पा लक्षात ठेवा 2 - 1 2 - 1 = 1 1 - 2 = 3 1 - 2 = 3 3 - 1 - 4 3 - 1 = 4 यावा 2 - 1 = 1 1 - 2 = 3 3 - 1 - 4 3 - 1 - 4 3 - 1 - 4 तर ठीक आहे मग याचा आपल्याला काय काढायचं आहे तर याचं काढायचं आहे आपल्याला डिटर्मिनंट. तर मॉड मध्ये ए ह्या होईल आपला 2 - 1 = 1 1 - 2 = 3 असं 3 - 1 - 4 बरोबर. हा 2 घेतला तर बा 4 × 2 = 8 -3 = 3 हा मायनस आहे तर त्याचा प्लस होईल लक्षात ठेवा असं असं -4 असं 3 × 3 = 9 असं. ठीक आहे प्लस 1 असं यानं या 1 1 1
मैनस तीन दोन सह इत लिहन राहलो मॉड ए बरोबर आठ तीन अकरा मैनस अकरा गुणीला दोन म्हणजे मैनस बावीस अस नौ चार तेरा मैनस तेरा एक मैनस तेरा अस ठीक है एकातून सहा गेले म्हणजे मैनस पांच अस तेरा पांच अठरा मैनस बावीस अठरा म्हणजे मैनस चाळीस ह्या झाला मैनस चाळीस तुमच्या मनात असं आलं असं तर सर पहिले तर तुम्ही पहिले इनवर्स घेतला काढला ह्या काढला होता डिटर्मिनंट मग हे काढलं अहो ते आपल्या सोयीवर आहे तुम्ही पहिले हे काढा का हे काढा आपलं टार्गेट काय का ए इनवर्स काढणार तर बा ए इनवर्स काढणं असल तर बा सिम्पल थिअरी आहे याने मिटवून टाक तुम्ही ठीक आहे कुठाला इथून मिटव या समीकरणाला ठेवतो मी अस हे मिटवतो आता याच काम नाही याच काम नाही पा मग मी काय सांगत फक्त एक इक्वेशन ठेवत आहो की ज्याचं आपल्याला काम आहे ह्यावाला तर बा माझं म्हणणं आहे आपल्याला काढायचा ए इनवर्स तर बा लक्षात ठेवा ए इनवर्स काढायचं असेल ए इनवर्स तर आपल्याजवळ नियम आहे वन अपॉन मॉड ए इंटू एडजॉइंट ए तर बा पहिले ह्या काढला मग ह्या काढला काय फरक पडते हा पहिले काढा का हा काढा हे काढून द्यायचा आहे म्हणून असं काही मनात आणायचं नसते सिम्पल थेरी आहे कोण पहिली स्टेप कोणती घेईल त्याला महत्व नाही आहे कॅल्क्युलेशन गणित व्यवस्थित कायद्यानं सोडवा ह्या आपला झाला मायनस चाळीस तर ह्याला वन अपॉन मायनस चाळीस ह्या आता आपला डिटर्मिनंट एडजॉइंट ए मायनस अकरा मायनस तीन मायनस पाच मायनस अकरा मायनस तीन मायनस पाच तेरा मायनस अकरा तेरा मायनस अकरा मायनस पाच मायनस पाच मायनस पाच पाच मायनस पाच मायनस पाच पाच असं एवढा आपलं तयार झालं आपला फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी तर बा एक्स इज इक्वल टू ए इनवर्स किती आहे तर बा मायनस एक छेद चाळीस हा मायनस वर लिहत आहो असं मायनस अकरा मायनस तीन मायनस पाच मायनस पाच तेरा मायनस अकरा मायनस पाच मायनस पाच मायनस पाच पाच आणि बी मॅट्रिक्स मध्ये असं वाटते वन एट वन होता आठवत आहे म्हणून सांगत आहो वन एट वन एवढंच आठवलंच पाहिजे तर बा याचा आता फक्त काय करायचा आहे हा थ्री बाय थ्रीचा आहे एक दोन तीन या थ्री बाय वनचा या तीन तीन कटला थ्री बाय वनचा येईल तर बा इथं लिहून राहिलो मी एक्स इज इक्वल टू मायनस वन अपॉन फोर्टी असं आडवा उभा मायनस अकरा येतो मायनस अकरा आठ चोवीस मायनस चोवीस असदाचं मायनस पाच येतो मायनस पाच एक झाला आडवा उभा तेरा येतो तेरा आहे ना मायनस अकरा गुणिले आठ मायनस अठ्ठ्याऐंशी असं आडवा गुणिले उभा मायनस पाच येतो मायनस पाच असं आडवा गुणिले उभा या असा जाईल या असा मायनस पाच येतो मायनस पाच मायनस पाच मायनस पाच गुणिले आठ मायन आठा पंच चाळीस पाच येतो पाच ह्या झाला तुमचा एक्स बरोबर मायनस एक छेद चाळीस असं आहे ना किती होते रे बा अकरा पाच सोळा सोळा चोवीस म्हणजे चाळीस मायनस चाळीस ठीक आहे तेरा मधून पाच गेले ठीक आहे आठ आणि पाच तेरा म्हणजे आठ मधून अठ्ठ्याऐंशी गेले म्हणजे मायनस ऐंशी कॅल्क्युलेशन जेवढं तुम्हाला करता येते मायनस पाच प्लस पाच कटले म्हणजे मायनस चाळीस काय करायचं मग प्रत्येकानं गुणून टाकायचं तर एक्स बरोबर लक्षात ठेवा यानं याने गुणलं तर मायनस मायनस कटल चाळीस चाळीस कटल एक मायनस मायनस कटल ऐंशी भागीला चाळीस म्हणजे दोन आहे ना यानं या कटल म्हणजे इथं एक असं आहे बोला एवढं जर झालं असन तर शेवटलं उत्तर लिहितो या एक्सच्या ऐवजी
किंमत ठेवून द्या एक्स वाय झेड बरोबर 1 2 1 हे पूर्ण लिहा तर बा इथं लिहा तर बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस असं ठीक आहे. आता याच्यानंतर कुठं लिहू इथं लिहून टाकतो हो पर्यायच नाही आहे काय करणार आहे कसं लिहायचं तर ते सांगत एक्स बरोबर 1 एक्स बरोबर 1 वाय बरोबर 2 आणि झेड बरोबर 1 आणि समजा वेळ मिळालास याच्यानंतर तुम्हाला लिहायचं कसं असतं हेच द सोल्यूशन ऑफ गिवन लिनियर इक्वेशन इज लिहून दाखव हेच सोल्यूशन ऑफ गिवन लिनियर इक्वेशन इज एक्स इज इक्वल टू 1 वाय इज इक्वल टू 2 झेड इज इक्वल टू एवढं दिल्यावर तुम्हाला 3 नाही तर 4 मार्क कधी 4 मार्काचा असते कधी 3 मार्क साधारणतः 4 मार्काला विचारतात एवढं करावं लागलं पहा माझा प्रॉब्लेम समजलाच असल तर मित्र मी हे जे मेथड वापरली ते ऍडजॉईंट मेथड वापरली आता मी तुम्हाला रो मेथड वापरून दाखवतो आता आपल्या मनात आलं पाहिजे सर असं काही आहे का नियम बाबा रो केव्हा वापरायची आणि ऍडजॉईंट केव्हा वापरायची तेव्हा मित्रो लक्षात ठेवा मी हे सांगून देतो रो मेथड आहे ना रो ट्रान्सफॉर्मेशन जर त्या मॅट्रिक्स मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ 0 असतील किंवा मॅक्झिमम नंबर ऑफ 1 असल तर त्यावेळेस रो ट्रान्सफॉर्मेशनच सोपं पडते एवढं लक्षात ठेवा आणि 0 आणि 1 हे दोन सोडून भलतंच काही असल ना तर त्यावेळेस रो ट्रान्सफॉर्मेशन चुकूनही नाही वापरायची त्यावेळेस ऍडजॉईंट मेथड सोपी पडते बस ह्या ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा मी सांगतो तसं वापरा खूप वेळ वाचल तुमचा आणि ऍक्युरेट राहील पहा मित्र या आपला आहे प्रॉब्लेम 4 क्वेश्चन 1 मधला पहिले पेपरमध्ये लिहिताना कसं लिहायचं असते तर याचं सोल्युशन मी इथूनच चालू करतो डबल प्रॉब्लेम लिहत नाही इथं लिहायचं असते बघा गिवन इक्वेशन गिवन इक्वेशन्स आर आणि हे तीनही समीकरणं लिहायची एवढं जर झालं असेल तर याच्या खाली लिहायचं मॅट्रिक्स मी व्यवस्थित सांगून राहिलो असंच लिहिता मॅट्रिक्स फॉर्म ऑफ द गिवन इक्वेशन मॅट्रिक्स फॉर्म ऑफ द गिवन सुंदर दिसलं पाहिजे ऑफ द गिवन इक्वेशन इज काही नाही हो असा एक मॅट्रिक्स लिहायचा 1 1 1 याचे कोइफिशियंट सहगुणक 1 1 1 1 - 1 1 1 - 1 1 1 1 - 1 1 1 - 1 असं लक्षात ठेवा इथं लिहायचा एक्स वाय झेड असं इथं लिहायचा 1 2 3 1 2 3 आता तुम्ही या मॅट्रिक्स कडे पहा तर मग 100% 1 1 आहे बरोबर एकातून दुसरा मायनस केला तर 0s येते म्हणजे बा यावेळेस काय होते मग रो ट्रान्सफॉर्मेशन जास्त सोयीस्कर म्हणून मी तुम्हाला सांगलो मॅक्झिमम 0 असले किंवा मॅक्झिमम 1 असले तर रो ट्रान्सफॉर्मेशन वापरा आणि जर 3 असले तर आपल्याला ऍडजॉईंटच सोपं पडते तर पहा मग मी काय लिहायचं मग हेच लिहायचं धिस इज ऑफ दी फॉर्म ए एक्स इज इक्वल टू बी इथं लिहायचं धिस इज ऑफ दी फॉर्म ए एक्स इज इक्वल टू बी बोला ठीक आहे वेअर वेअर ए बरोबर आहे ना 1 1 1 1 - 1 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
इथे लिहायचं ए इनवर्स ए इनवर्स बी I into x is equal to a inverse b म्हणजे x is equal to a inverse b असं एवढं झालं. तर आता इथं लिहायचं नाव नाव a बरोबर असं 1 1 1 1 1 1 1 1 1 असं पाहूया 1 1 1 1 1 या मायनस आहे 1 1 1 1 1 पहिले याचं डिटर्मिनंट काढा मॉड ए बरोबर मॉड 1 1 1 1 1 1 1 1 1 है ना भागण होते ह्या मायनस आहे आणि हा शेवटला मायनस आहे है ना. डिटर्मिनंट काढताना कसं काढायचं आहे बा हा 1 असं ह्या असं असं सोडला तर मायनस मायनस प्लस है ना 1 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
आहे ना मायनस एक ना मायनस एक मायनस दोन मायनस दोन गुणिला मायनस एक म्हणजे मायनस मायनस प्लस दोन एकच तो एक आणि एक दोन अस मॉड ए बरोबर दोन आणि दोन चार इज नॉट इक्वल टू झिरो म्हणून घ्यायचं ए इनवर्स इज एक्झिस्ट. या झाला तुमचा दुसरा पार्ट. एवढं आपलं झालं आता आपण काळाचं रोड मास पार्ट तर इथं लिहायला लागते पाच जेवढं बसते तेवढं बसून टाकू आहे ना वी राईट ए ए इनवर्स इज इक्वल टू आय ए मॅट्रिक्स बरोबर वन 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 असा मधला मायनस आहे शेवटला मायनस आहे मधला मायनस शेवटला मायनस ठीक आहे. त्याच्यानंतर इथं लिहायचं ए इनवर्स इथं लिहायचं वन झिरो 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 वन झिरो 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 वन अस एवढं जर झालं असं तर बा रो ट्रान्सफॉर्मेशन सांगते काय तर बा याच्या खालचा हा झिरो पाहिजे हा झिरो तर बा ॲट ए टाइम दोन दोन स्टेप वापरता येते. आर टू हा बदलवायचा आहे कसा बदलवायचा आहे बा तर या आर टू मधून आर वन मायनस करायचा एक दुसरं आर थ्री हा पण झिरो पाहिजे तर बा असं करायचं एकाच स्टेप आहे ना एकाच मॅट्रिक्स मध्ये दोन स्टेप घ्यायच्या प्रॅक्टिस न येईल याचा फायदा या वेळ वाचते स्टेप कमी होतात तर बा आर थ्री झिरो पाहिजे म्हणजे हा बदलवायचा आहे तर हा कसा बदलत तर बा असा बदल पण ॲक्युरेसी खूप पाहिजे मग हा तर बा लक्षात ठेवा आर वन जशान तसा वन 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 असा आर टू मायनस आर वन एक मायनस एक म्हणजे झिरो मायनस एक मायनस एक मायनस दोन एक मायनस एक म्हणजे झिरो ह्या झाला ए इनवर्स आर वन जशान तसा आहे ना आर टू मायनस आर वन झिरो मायनस एक म्हणजे मायनस एक वन मायनस झिरो म्हणजे वन लक्षात ठेवा झिरो मायनस झिरो म्हणजे झिरो. आता पाहिजे आर थ्री मायनस आर वन वन मायनस वन म्हणजे झिरो वन मायनस वन म्हणजे झिरो मायनस वन म्हणजे मायनस टू ठीक आहे झिरो मायनस वन म्हणजे मायनस वन झिरो मायनस झिरो म्हणजे झिरो वन मायनस झिरो म्हणजे वन अस एवढं जर झालं असं तर मित्र पहिले तर ह्या वन पाहिजे मग ह्या वन पाहिजे तर आपल्याला पर्याय काहीच नाही तर सरळ याले काय करायचं आता आर टू अस आर टू गुणिला याच्या रेसिप्रोकल न भागूनच टाकायचं ठीक आहे. तर मग ॲट ए टाइम स्टेप घेतली तर जास्त बेनिफिट होते इथंही वन पाहिजे तर मग इथं आर थ्री असा दाखवायचा आणि आर थ्री गुणिला वन अपॉन इथं जो असेल त्याच्यात रेसिप्रोकल
तेव्हा जागाही वाचते, वेळही वाचते आणि वेळ कमी याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. ॲक्युरेसी तर तुम्हाला तयार करावाच लागेल. बा तेव्हा लक्षात ठेवा, हा तुमचा मॅट्रिक्स ठीक आहे. आता आपल्या मनात आलं पाहिजे आर टू आणि आर थ्री म्हणजे या आर वन ला तर हातही नाही, याला जर हा जर झिरो झाला याच्या व्यस्तानं गुणलं तर वन याही झिरो, ह्या कसा झाला माझं झिरो झिरो वन. मग आता एवढं जर झालं असन तर बा ह्या इनवर्स असा इथं काय मात ह्या जशान तसा वन झिरो झिरो आहे ना, याला मायनस हाफ न गुणलं तर मायनस मायनस प्लस हाफ, एकला मायनस हाफ न गुणलं तर मायनस हाफ, झिरोले काही नाही गुणलं तर झिरो, याला मायनस हाफ न गुणलं तर मायनस मायनस प्लस इथं हाफ येईल, झिरोला काही नाही गुणलं झिरो वन गुणीला एवढं म्हणजे मायनस हाफ. पहा आता मी काय म्हणतो बा का हा वन आहे ठीक आहे, आपल्याला पाहिजे वन झिरो 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 वन झिरो 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 वन, तर हा झिरो पाहिजे हा झिरो. आता हा झिरो पाहिजे म्हटलं तर बा या एक मधून हा एक वजा करा लागला, सबट्रॅक्ट करा, म्हणजे इथं आपल्याला आर वन बदलावा, आर वन मायनस आर टू. असं केलं तर बा पहिले तर आर वन बदलणार आहे तर इथं असं भान करा लागल आणि इथं लिहायला लागल आर वन मायनस आर टू. त्याच्यानंतर हा झिरो पाहिजे म्हणजे पुन्हा आर वन बदलणार आहे आर वन मायनस आहे ना आर थ्री. असं एवढं जर झालं असल तर पहा पण फळ्याकडे एक मिनिटाचं काम आहे, एकातून झिरो गेला तर एक राहिला, एक मायनस एक म्हणजे झिरो ठीक आहे. पण एकच स्टेप घ्या जाऊ द्या, आर वन मायनस आर टू वन मायनस झिरो मीन्स वन, वन मायनस वन म्हणजे झिरो, वन मायनस झिरो म्हणजे वन, या झाला झिरो वन झिरो. लक्षात ठेवा झिरो झिरो वन या इनवर्स असं ठीक आहे. आर वन मायनस आर टू एकातून अर्धा गेला तर अर्धा राहिला, झिरो मायनस मायनस हाफ म्हणजे मायनस मायनस प्लस इथं हाफ येईल, झिरोतून झिरो गेला तर झिरो, इथं लिहायचं हाफ मायनस हाफ झिरो, इथं लिहायचं हाफ झिरो मायनस हाफ. असं लास्ट स्टेप राहिली, मग मी हे आता बदलून टाकतो एवढं. पाहू काय सांगत हा, हा झिरो करायचा आहे, याच्यातून हा सबट्रॅक्ट केला तर झिरो होईल, म्हणजे आर वन बदलवायचा आहे आर वन, आर वन मायनस आर थ्री गिव्स बस शेवटली स्टेप आहे ना, वन झिरो झिरो वन झिरो 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 वन झिरो 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 वन एन बस इज इक्वल आर वन मायनस आर थ्री, हाफ मधून हाफ गेला तर झिरो, इथं येईल हाफ मायनस झिरो म्हणजे हाफ, झिरो मायनस मायनस मीन्स प्लस इथं येईल हाफ, इथं आला तुमचा हाफ मायनस हाफ झिरो आणि हा जशान तसा हाफ झिरो आणि मायनस हाफ. तर मित्र हो ह्या झाला आय, आय इंटू ए इनवर्स इज इक्वल टू झिरो हाफ हाफ, हाफ मायनस हाफ झिरो आणि इथं लिहायचं आहे हाफ झिरो मायनस हाफ. शेवटी आपल्याला ए इनवर्स मिळालं झिरो हाफ हाफ, हाफ मायनस हाफ झिरो आणि ह्या झाला हाफ झिरो मायनस हाफ. बोला मग आता एवढं जर झालं असल तर बा आपल्याजवळ फाय ए एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी, तर बा ए इथं लिहायचं एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी, तर बा एक्स इज इक्वल टू ए इनवर्स काय आहे झिरो हाफ हाफ, हाफ मायनस हाफ झिरो, हाफ झिरो मायनस हाफ आणि बी मला वाटते बा वन टू थ्री होता, वन टू थ्री असं.
आता याच्यानंतर याले मिटवतो, मग थोडस राहिलं काय करणार आहे, जागाच नाही, किती मोठा फळा असला तर युनिव्हर्सची प्रॉब्लेम बसतच नाही. म्हणून थोडस व्यवस्थित पाहून व्यवस्थित लिहून घ्या. पहा मग शेवटली स्टेप सांगत आहो, बस थोडस राहिलं आपल्याला काय करायचं आहे, बा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. या 3x3 चा 1, 2, 3, या 3x1 चा आहे, 3 कटल 3x1 चा आहे. आडवा उभा, या 0 ने 1 ले गुणलं तर 0 प्लस हाफ इंटू 2 म्हणजे 2, 2 कटल 1 ये. आडवा उभा हाफ गुणिला 3 म्हणजे बा 3x2 असं. या आडवा या उभा हाफ 1/2 असं. आडवा उभा मायनस हाफ गुणिला 2, 2, 2 कटल म्हणजे -1 ये असं. आडवा उभा 0 न काहीही गुणलं तर 0 असं. आडवा उभा इतर यात हा, आडवा उभा 0 असं. आडवा उभा मायनस हाफ गुणिला 3 म्हणजे -3/2 बस. यक्षा योजी लियाच यक्ष वाय छेड आणि इतर यात आहे ना, याले दीड म्हणते. दीड आणि यक अडीच, अडीच म्हणजे लिहिल्या जाते 5/2. आता तेवढं तुम्हाला आलं पाहिजे. अर्ध्यातून 1 गेला म्हणजे -0.5 आहे ना. अर्ध्यामधून 1.5 गेला -1, छेद सारखा असला तर 1/3 गेले -2, -2/2 म्हणजे -1 बस असं. तर बा लक्षात घ्या, बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस x = 5/2, y = -1, z = 1. शेवटी उत्तर लिहायचं. हेन्स आहे ना, सोल्यूशन ऑफ रिक्वायर्ड लिनियर इक्वेशन इज हेन्स सोल्यूशन ऑफ लिनियर इक्वेशन इज x = 5/2, y = 1/2, z = 1. मित्रो माझा व्हिडिओ आवडला असेल तर याने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रोज रेग्युलर आता लक्षात ठेवा तो व्हिडिओ पहा, ठीक आहे. मित्रांना सांगा तुम्ही अभ्यासाला लागा आणि शेवटी सांगतो घंटी वाजवा. नमस्कार.